भक्तो नमस्कार। भारतीय संस्कृतीमध्ये तांदळाला सर्वाधिक महत्व दिले गेलेले आहे। ज्या डब्यामध्ये तुम्ही या तांदळांना ठेवता त्या डब्यात तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे, ज्याने तुमच्या घरामध्ये भरभराट बनून राहील आणि श्री लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम बनून राहून घरात बरकत राहील। भक्तो, आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये तांदळांना अक्षताच्या स्वरूपात पूर्णतेचे प्रतीक आणि देवी देवतांचा अत्यंत प्रिय भोग प्रसाद मानला गेलेला आहे। केवळ धार्मिक कार्यांतच नव्हे तर कित्येक तंत्रमंत्र क्रियेत या तांदळांचा प्रयोग केला जातो। ज्योतिषशास्त्राच्या नुसार तांदूळ गरिबीला दूर करण्यासाठी खूपच कार्यकारी उपाय आहे। भक्तो, आजचा जो उपाय आहे तो खूपच छोटा आणि साधा सरळ उपाय आहे। कित्येक घरांमधील महिला या उपायाला करत आहेत। मग जरी भले याविषयी त्यांना माहीत नसेल, परंतु जवळजवळ सर्व घरांमध्ये केला जातो। जर कोणत्या कारणामुळे धन प्राप्त करण्यासाठी कोणती समस्या येत असतील तर या उपायांनी त्या सर्व समस्यांचे निवारण होऊ शकते। भक्तो, हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये करू लागाल तर याने तुमच्या घरामध्ये धनसंपत्तीची कधी कमी होणार नाही, तुमच्या घरातील लोकांची उन्नती वेगाने होऊ लागते। जर तुम्ही या छोट्याशा उपायाला करता तर याने तुम्ही स्वतःच पाहाल की तुमची मुले आणि तुमच्या कुटुंब परिवारातील इतर सदस्य खूपच वेगाने तरक्की करू लागतील। तसेच तुम्ही हेही पाहू लागाल की तुम्ही जेथे राहत आहात ती जागा इतर कोणत्याही अन्य जागेंपेक्षा सर्वाधिक सकारात्मक राहील। जर तुम्ही या उपायास कराल तर घरामध्ये कधीही धनाची कमतरता राहणार नाही आणि घराचे वातावरण खूपच आनंदी राहील। आपल्यापैकी काही लोकांच्या घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा एवढी भरलेली असते की घरातील सदस्य आपापसात भांडण, क्लेश, कलह, वादविवाद करत राहतात। भक्तो, आपले घर हे एक मंदिर स्वरूप असते। जर या घरात राहणारे सदस्य आपापसात क्लेश, कलह, वादविवाद करू लागतात तर ते घर घरकुल कमी उलट युद्धाचे मैदान जास्त वाटू लागते, कारण की अशा घरामध्ये नेहमी अशांती पसरून राहते आणि त्यामुळे घरामधील नकारात्मक ऊर्जेला समाप्त करणे अत्यंत आवश्यक असते, कारण की या नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीचा विकास बाधित होऊन जातो। जर तुमच्याही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा अस्तित्वात आहेत तर तुमच्याही जीवनामध्ये समस्यांच्या बाधा बनून राहतील। या धावत्या पळत्या जीवनामध्ये आपल्या गरजांना पूर्ण करण्यासाठी काही लोक खूपच मेहनत करतात, परंतु जर एवढी मेहनत केल्यानंतरही तुम्हाला मनोवांछित यश मिळत नाहीये तर या उपायाला केल्याने श्री लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल। भक्तो, नकारात्मक ऊर्जेच्या प्रभावामुळे व्यक्तीला आपलेच घर त्याला भयभीत करणारे वाटू लागते। जेव्हा व्यक्ती घरातून बाहेर असते तेव्हा तिचे मन प्रफुल्लित आणि प्रसन्न राहते आणि तीच व्यक्ती जेव्हा घरामध्ये प्रवेश करते तेव्हा तिला वेगळ्याच प्रकारची भीती आणि चिंतेची काळजी सतवू लागते। भक्तो, असे मुख्यतः नकारात्मक ऊर्जेच्या कारणांमुळेच होत असते। जेथे की याच्या उलट पाहाल तर ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो त्या घरातील सदस्य आपापसात खूपच चांगल्या पद्धतीने मिळून मिसळून राहत असतात, एकमेकांमध्ये वादविवाद करत नाहीत आणि त्या घरामध्ये प्रेम व स्नेहसंबंध बनून राहतात। तसेच त्या घरात भगवंताचे नामस्मरण सुरू राहते, भक्तिभाव बनून राहतो। म्हणजेच की ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो तर ते घर मंदिरासमान बनून राहते। भक्तो, तर अशा स्थितीमध्ये जर तुम्ही या उपायास करता जो की मी तुम्हाला आता सांगण्यात जात आहे तर याने तुमच्या जीवनामध्ये फारच वेगाने सुख समृद्धी सोबतच खुशी व आनंदाचे आगमन होईल। तुमच्या घरामध्ये कधी धनाची कमतरता भासणार नाही, पैशांची आवक वाढू लागेल आणि तुमचे घर भरपूर सकारात्मक ऊर्जेने भरून राहील। भक्तो, तांदूळांना खूपच शुभ मानले जाते, त्यामुळे तुम्ही तांदूळ ठेवत असलेल्या डब्याच्या आजूबाजूस कोणत्याही प्रकारची घाण केरकचरा असता कामा नाही। तांदूळ कधीही घाणीच्या ठिकाणी ठेवू नये। कच्चे तांदूळ किंवा मग शिजवलेल्या तांदळांना कधीही कुडा कचऱ्यात फेकता कामा नये। शास्त्रांमध्ये हे सांगितले गेलेले आहे की तांदळांचा जो पण कोणी दुरुपयोग करतो तर त्याच्या कर्मांमध्येही किडे पडतात। तांदळाची खीर बनविली जाते, तसेच तांदळांचा भोग प्रसादाचा जवळजवळ सर्व देवी देवता स्वीकार करतात। तर मग भक्तो, अशामध्ये तुम्हाला करायचे काय आहे की तुमचा जो पण तांदळाचा डब्बा आहे तो डब्बा थोडा मोठा असला पाहिजे। जर तुमच्या परिवारात सदस्य कमी असतील तरीही कमीत कमी 5 किलोचा हा डब्बा नक्कीच ठेवावा। तांदळाचा डब्बा नेहमी भरलेला असला पाहिजे, यास कधी रिकामी ठेवता कामा नये। तांदळाच्या डब्यामध्ये तुम्ही चांदीचा कोणताही आभूषण अथवा सिक्का टाकून ठेवू शकता। भक्तो, शक्य झाल्यास श्री लक्ष्मीचा जो चांदीचा सिक्का असतो यास तुम्ही तांदळाच्या डब्यात टाकून ठेवू शकता। या चांदीच्या शिक्क्याला तांदळाच्या डब्यामध्ये तुम्ही मधोमध ठेवून द्यायचे आहे। जेवढा मोठा तुमचा हा चांदीचा आभूषण असेल तेवढा सर्वोत्कृष्ट परिणाम तुम्हाला प्राप्त होईल आणि नंतर असे करून झाल्यानंतर त्या तांदळाच्या डब्याला
तुम्ही बंद करून ठेवायचे आहे. जेव्हा तुम्ही तांदूळ वापरण्यास काढाल तेव्हा दुसरे तांदूळ तुम्हाला त्या डब्यात भरून ठेवायचे आहे. आणि जेव्हा पण तुम्ही तुमच्या घरामध्ये रोजची दिवाबत्ती करता, धूपदीप करता, तर त्यावेळी तुम्हाला त्या धूप दिव्याला तांदळाच्या डब्यालाही दाखवून घ्यायचे आहे. बघतो, तांदूळ एक असा खाद्यपदार्थ आहे जो तुमच्या यश, कीर्ती आणि सौंदर्याला वाढवण्यासोबतच तुमच्या सुख समृद्धीलाही वाढवतो. तुम्ही पाहिलेच असेल की लग्न विवाहाच्या वेळी तांदूळांचा उपयोग केला जातो. मुलीच्या पाठवणीच्या वेळी जेव्हा मुलीला तांदूळ दिले जातात तर हे तांदूळ या गोष्टीचे प्रतीक आहेत की आता तुमचा जो भाग्योदय होणार आहे, एका नवीन जीवनाची जी सुरुवात होणारी आहे, ती दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन होणारी आहे. हा प्रकृतीचा संकेत मानला जातो आणि याच संकेताच्या स्वरूपात मुलीच्या हातात तांदूळ दिले जातात. तसेच बघतो, जेव्हा तुम्ही पूजा करता आणि पूजेच्या वेळी तुमच्याजवळ अर्पण करण्यास फुले नसतात, देवतेला तुम्ही टिळा लावता, हळद तांदूळ अर्पण करता, आणि जर अर्पण करण्यास तुमच्याजवळ फुले नसतील तर या तांदळांना आपल्या हातात घ्यावे आणि बोलावे की हे परमेश्वरा, हे या तांदळांच्या रूपात आम्ही तुम्हाला फुले अर्पण करत आहोत. तर असे केल्याने या तांदळांचा स्वीकार देवी देवता फुलांच्या स्वरूपात करतात. तसेच पूजेत कोणती अन्य प्रकारची वस्तू अथवा सामग्रीची कमी पडते तर अशावेळी आपल्या हातात तांदूळ घेऊन यांना त्याच वस्तूच्या सामग्री स्वरूप मानून अर्पण केले पाहिजे असे आपल्या शास्त्रांत विधान आहे. बघतो, हे तांदूळ एवढी महत्वपूर्ण वस्तू मानली जाते जी व्यक्तीच्या जीवनामध्ये सुरू असलेल्या कित्येक प्रकारच्या समस्यांचे निवारण करते. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक समस्यांचे निवारण करण्यासाठी तांदूळ खूपच प्रभावी मानला जातो. घरातील किचनमध्ये कधीही तांदळांची कमतरता असता कामा नये. रोजच्या रोज जेवणात तांदूळ वापरले पाहिजेत. तांदूळ शिजवते वेळी त्यात थोडेसे दूध अथवा तूप आवर्जून टाकले पाहिजे. असे केल्याने घरात धनसंपत्तीमध्ये वाढ होते. तांदळाच्या डब्याला नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावे आणि जर हा डब्बा उत्तर दिशेमध्ये ठेवता तर हे खूपच लाभकारी सिद्ध होते. तांदळाच्या डब्याला कधीही घाणीच्या हाताने स्पर्श करू नये, कारण की तांदळांमध्ये खूपच लवकर जीवजंतू पडू लागतात. ज्योतिषशास्त्रामध्ये तांदळाला मुख्य रूपात चंद्राचा कारक ग्रह बोलला जातो. त्यामुळे जर तुम्ही या उपायाला करता तर याने तुमचा चंद्र मजबूत बनतो. आणि चंद्राला मानवी जीवनात मुख्यतः मनाचा कारक ग्रह बोलले जाते. त्यासोबत चंद्र हा श्री लक्ष्मीचाही कारक ग्रह आहे. त्यामुळे हा तुमच्यामध्ये विवेक बुद्धी उत्पन्न करतो. आणि जर तुमचा चंद्र मजबूत आहे तर याने तुमचे मन तुमच्या नियंत्रणात राहील. आणि जर तुमचे मन तुमच्या नियंत्रणात राहते तर तुम्ही सर्व प्रकारच्या भौतिक वस्तूंना अगदी सहजतेने प्राप्त करू शकता. त्यामुळे भक्तो, तांदळांचा हा चमत्कारिक उपाय तुम्ही आवर्जून करा. आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.